गोकुळ सोबत गोकुळ। खासदार विनायक राऊत यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये 27 एप्रिलला होणाऱ्या वागदे नांदगाव इथं घेण्यात येणाऱ्या सभेला निवडणूक आयोगानं फक्त 2 तास परमिशन दिले, त्यामुळे वागदे येथील सभा लवकर आटोपती घ्यावी लागली। यामध्ये काही नेत्यांची भाषणं देखील झाली नाहीत, त्यामुळे विनायक राऊत भडकल्याचं पाहायला मिळालं। याबाबत ठाकरे गटाचे नेते काय म्हणाले पाहूया। राऊत यांच्या सभेला फक्त 2 तास परमिशन देण्यात आले, काय नेमका विषय प्रशासनाचा? खरं म्हणजे ही 2 तासाची परमिशन देणं हे सगळ्यात मोठं चूक आहे। आम्ही ज्यावेळी प्रशासनाला विचारलं तर प्रशासनाने सांगितलं की आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी 2 तासच अवेलेबल होऊ शकतात। प्रशासनाने कॅमेरामन किंवा त्यांची टीम असेल जी मतदान त्या ठिकाणी येते सभेच्या ठिकाणी, ती 2 तासाऐवजी आणखी 4-5 टीम केल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी पाठवल्या पाहिजेत। कारण सभेचा टायमिंग जर दिला असेल तरी सभा ही थोडी लेट सुरुवात होते आणि उशिरा संपते, त्यामुळे सभेची वाढीव मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि वाढीव मागणी ती मिळावी यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे। आणि हे प्रशासनाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, कारण प्रशासनाचे एखाद्या विधानसभेत जर मीटिंग होत असतील तर त्या एखाद्या उमेदवाराच्या एका दिवशी आहे। आता आमच्या उमेदवाराच्या मीटिंग ह्या फक्त ह्या 15 दिवसात 2 वेळा होणार आहेत, 2 दिवसच फक्त त्या टायमिंग मिळणार आहे। त्याचा टायमिंगनुसार जर तुम्ही सुरू करण्याचा घाट घातला तर ह्या सभा कशा पार पडणार याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। आज त्यामुळे कणकवलीतील काही सभा आटोपत्या घेण्यात आल्या। हो, खरं आताच ही वागद्याची सभा आमची त्याच पद्धतीने झाली। त्यांनी आम्हाला 11 ते 1 टायमिंग दिल्यामुळे आम्हाला 1 वाजताच परफेक्ट सभा आम्ही आटोपती घ्यावी लागली। राऊत यांनी काही अधिकाऱ्यांना समज दिलेला आहे त्याबद्दल? हो, राऊत साहेबांनी कलेक्टर साहेबांना फोन केलेला आहे आणि त्या पद्धतीने सभेचे आम्ही वाढीव टायमिंग मागितलेले आहेत पुढच्या सभेंचे आणि त्या प्रशासनाने आम्हाला द्यावेत ही आमची मागणी आहे। कुठेतरी दबाव असू शकतो असे काय तर काही होऊ शकतं, BJP सरकार आहे त्याच्यामुळे सरकारच्या नादाला लागून सरकारी अधिकारी काही गोष्टी करतात, ते आम्ही बघू याच्या पुढे काही। भाई, आज आपली सभा होत आहे, 2 तास सभेला मिळत आहेत आणि कुठेतरी दबाव असं वाटतं? मी पोलीस अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारलेला आहे आणि वेळ पडली तर मला निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार करावी लागेल, पण त्यांनी मान्य केलेलं आहे झालेली चूक, ठीक आहे आम्ही विसरून गेलेलो आहे, पुढच्या सभेचं टायमिंग सुधारलं जाईल। कणकवली येथे खासदार विनायक राऊत यांची सभा होती आणि ही सभा अवघी 2 तास परमिशन दिली होती निवडणूक आयोगाने, त्यासंबंधी सभा लवकर आटोपती घेण्यात आलेली आहे आणि राऊत त्यानंतर निवडणूक अधिकारी जे आहेत कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या दालनात दाखल झालेले आहेत। कारण 2 तासामध्ये ही सभा कशी होऊ शकते आणि आपल्या कार्यकर्त्यांना कसं संबोधित करू शकतो किंवा पदाधिकारी बोलण्याचा वेळ जातो आणि त्यामुळे कार्यकर्ते येण्यासाठी देखील वेळ जातो आणि त्यामुळे लवकरात लवकर ही सभा आटोपती घ्यावी लागते आणि त्यामुळे आपल्याला खूप कमी वेळ मिळतो असं त्यांनी हे येऊन कातकर यांना सांगितलं आहे। आणि त्यानंतर 2 तास सभेला मिळाल्यामुळे कुठे ना कुठेतरी ह्या सभेची चर्चा होत आहे, कशा पद्धतीने ही सभा आम्ही पार करणार असे त्यांचे कुठेतरी त्यांचे जे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलं आहे, कुठेतरी याला राजकीय दबाव असू शकतो अशी देखील शंका व्यक्त केलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी या कणकवली होणाऱ्या सभेमध्ये आता कोणाचा दबाव असू शकतो हे आता पाहावं लागणार आहे। उमेश भुचडे, कोकण साथ लाईव्ह, कणकवली। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्हचं यूट्यूब चॅनल।